शिरपूर तालुक्यातील सुडे परिमंडळ अंतर्गत बोरखेडा येथील नियोजित क्षेत्रात सातपाणी पाडा ते सोजापाडाचे कच्चा रोड लगत एका वनजमिनीवर गांजा लागवड केलेले गांजा शेत तालुका पोलिसांनी बुधवारी सायंकाळी उद्ध्वस्त करीत कारवाई केली। सदर कारवाई तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना गोपनीय माहिती मिळाल्यावरून सुडे वनक्षेत्राच्या सहकार्याने बुधवारी सायंकाळी करण्यात आली। शिरपूर तालुक्यातील सातपाणी पाडा ते सोजापाडा या कच्च्या रस्त्यालगत सुडे परिमंडळ अंतर्गत भोरकडा नियोजित क्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक 10-20 वनक्षेत्र जमिनीवरील शेतात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणारे गांजा सदृश अंमली पदार्थाच्या वनस्पतीची बेकायदेशीरपणे लागवड करून ते अवैध विक्रीसाठी वाढवताना आढळून आले। शेतातून 1 ते 2.5 फुटापर्यंत वाढलेले गांजाची रोपे उपटून 2,25,600 रुपये किमतीची एकूण 112 किलो वजनाची गांजाची रोपे जप्त करण्यात आली। या प्रकरणी पोलीस नाईक कुंदन पवार याच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास PSI दीपक वारे करीत आहेत। आम्हाला वृत्तपत्रात मिळाली की सातपाणी सोजापाडा रस्त्याच्या दुर्गम ठिकाणी डोंगराच्या बाजूला गांजाची शेती लागवड झाली आहे। ही बातमी मिळाल्यानंतर आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित साहेब यांना फोनद्वारे कल्पना देऊन रेडची परमिशन घेतली। ते स्टीप्स आम्ही पिरपाणी पाडा इथे जाऊन त्यानंतर आम्ही पुढे मोटरसायकलने सातपाणी व त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला तिथे गांजाची शेती मिळून आली। सदर क्षेत्र हे सुळे परिमंडळ येथील नियत क्षेत्र बोरखेडा कंपार्टमेंट झोन 10-20 असून ही वनक्षेत्र आहे। या ठिकाणी आम्हाला 2 ते 3 महिन्याचे गांजेचे झाडं आढळून आले। सर्व झाडं आपण तोडून घेतले। या कारवाईमध्ये आपण टोटल 112 किलो झाडं जप्त करण्यात आली, ज्यांची किंमत 2,25,000 रुपये असून सर्व मुद्देमाल आपण जप्त करून पोलीस स्टेशनला आणून आपण यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे।